नमस्कार. डिजिटल प्रभातच्या पिंपरी कार्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा होत आहे, तर गणरायाची आरती करण्याकरता देहू संस्थानचे माजी अध्यक्ष मधुकर महाराज मोरे आज प्रभातच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत. त्यांच्याशी आपण कोविड काळामधील मंदिर व्यवस्था आणि कोविडच्या नंतर भाविकांचा मंदिरात येण्याचा ओढा आणि मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमांची रूपरेषा या संबंधाने बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर महाराजांचं प्रथमतः मी डिजिटल प्रभातमध्ये स्वागत करतो. रामकृष्ण, मागील 2 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविडचं थमान चालू होतं. त्या कोविडच्या काळामध्ये काही ठिकाणी मंदिरं बंद करण्यात आली होती. नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी मंदिरं आहेत ती कोविडचं प्रभाव वाढत जसजसं गेला तसं बंद करण्यात आली. देहूच्या ठिकाणी भक्तनिवास आहे, त्या भक्तनिवासामध्ये कोविड सेंटर उभारण्यात गेलेलं होतं. त्या ठिकाणी डॉक्टर यादव हे सर्व इथले देखरेख करत होते आणि कोविडच्या काळामध्ये जे भाविक दर्शनाचे ह्याचे थांबलेले होते, गेले 2 वर्ष वारी झाली नाही, दर्शनं झाली नाही. नंतर कोविड संपल्यानंतर मंदिर उघडले गेले, उघडल्या गेल्यानंतर भाविकांचा ओढ हा देवाकडे जास्त झालेला आहे. आता गेले वर्षभर देहू, आळंदी, पंढरपूर, शिर्डी या ठिकाणी भाविकांची मर्दळ वर्दळ चालूच आहे. ज्या ज्या ठिकाणी जाम त्या ठिकाणी तुम्हाला भाविकांची वर्दळ जास्त प्रमाणात दिसत आहे. आणि देहूमध्ये जे मुख्य मंदिर आहे त्या ठिकाणी 5:15 काकडा आरती महापूजा केली जाते. त्याच्यानंतर भजन कीर्तन हरिपाठ वगैरे नित्यनेमाचे कार्यक्रम आहे ते चालू असतात. तर कोविडच्या नंतर 2 वर्षानंतर वारी जी ठप्प झाली होती, तर बऱ्याच भाविकांनी वेगळ्या पद्धतीने म्हणजे प्रशासनाला सुद्धा चकवा देऊन पंढरपूर गाठलंच, ते निष्ठावान वारकरी होते. परंतु सरकारने त्यांना नियमांचं बंधन घालून दिलेलं होतं, परंतु कोविड नंतर मात्र वारी खुली झाली आणि या वर्षीचा वारीचा प्रतिसाद कसा दिसला तुम्हाला? ह्या वर्षी वारी मोठ्या आनंदाने आणि उत्सवाने संपूर्ण महाराष्ट्रातून नेहमीपेक्षा जास्त वारकरी सहभाग झालेले होते. गेले 2 वर्ष कोविडच्या हे प्रभावामुळं लोकांचे जे अंतकरणामध्ये इथून राहायला भेटण्याची ओढ होती, त्या उत्सव होता, तो उत्सव ह्या वर्षी अतिशय सुंदर आणि अतिशय भावक पद्धतीने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होता. आणि तो असा वारकरी की कधी इथून राहायला जाऊन भेटेल असं त्याला झालेलं होतं. आणि ह्या वर्षीची वारी इतकी सुंदर आणि भव्य दिव्य अशी स्वरूपात झालेली आहे. खरोखरच माझ्या जेबीची आवडी पंढरपुरा नेईल गुढी किंवा देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव या न्यायाप्रमाणे, या संतोक्तीप्रमाणे भाविकांनी कोविडच्या काळानंतर आणि भगवान परमात्म्याला आपलं स्वीकारण्याकरता वारीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असं महाराजांनी सांगितलं. तुकोबरायांच्या देवस्थानच्या मार्फत तुकोबरायांच्या मंदिरामध्ये जे विविध कार्यक्रम होतात त्याची थोडक्यात माहिती दिली. खूप खूप धन्यवाद सर. महाराज, आपण या ठिकाणी आमच्या कार्यालयात आला, आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. मी उमेश अनारसे, डिजिटल प्रभात, पिंपरी.